स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर। हरभऱ्याची डाळ आहे, हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये टाकणार आहे मी। फक्त दोन शिट्ट्या करून घेणार, म्हणजे अर्धा वाटा शिजवून घ्यायची आहे। शेपूची भाजी करणार आहे हरभऱ्याच्या डाळीमध्ये, तर दोन पाण्यांनी धुवून घेतली। कमी पाणी टाकायचं आहे, कारण पाणी जर जास्त टाकलं तर ते काढावं लागणार नाही आणि भाजीसुद्धा जास्त होऊ शकते, तर कमी पाणी टाकायचं आणि फक्त दोन शिट्ट्या करणार आहे कमी गॅसवर। शेपू बाजारातून जरी आणली तरी त्याच्यामध्ये अळ्या निघू शकतात, तर या पद्धतीने थोडी त्याला हे केलं की अळी जर असेल तर ती खाली राहते आणि भाजीवर राहते, अळी वगैरे काही नव्हती याच्यामध्ये। त्यानंतर बारीक कट करून घेतली, जितकी बारीक करता येईल तितकी बारीक करायची। तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी। मोहरी थोडी झाली की लसूण आणि अद्रक आहे त्याची पेस्ट टाकली, खूप बारीक पण नव्हती गेलेली, अगदी खलबत्त्यामध्येच। खोबऱ्याचे बारीक तुकडे आहेत ते टाकले, हे डाळ शिजताना सुद्धा टाकू शकता आणि या पद्धतीने सुद्धा टाकले तरीही चालतात। त्यानंतर शेंगदाण्याची भरड आहे, लाल मिरच्या टाकणार आहे दोन किंवा तीन, ह्या तुम्हाला आवडत असतील तर टाकायच्या, नसतील आवडत तर नाही टाकल्या तरीही चालतात, पण भाजीमधल्या खूप टेस्टी लागतात खायला। लाल मिरची पावडर, हळद, मसाला वगैरे कोणताच वापरणार नाही इथे। मिक्स करायचं आणि अगोदर टाकायची आहे भाजी। भाजी तेलामध्ये एक वाफ आणायची आहे, तिचा जो उग्र वास असतो तो त्याच्यामुळे कमी होतो। मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून एक वाफ आणायची आहे। एक वाफ आली की मिक्स करायचं आणि जी शिजवलेली डाळ आहे हरभऱ्याची ती टाकायची आहे। डाळ शिजलेली आहे त्याच्यामुळे याला काही जास्त वेळ नाही लागत, आता अगदी एक किंवा दोन उकळी आली की भाजी तयार होऊन जाते। ज्या पद्धतीने लागेल त्या पद्धतीने ठेवायची, पाणी जर लागत असेल तुम्हाला तर पाणी टाकायचं थोडंसं, आणि कमी पाहिजे असेल जेवढी भाजी लागते तेवढी शिजवायची। डाळीमध्ये पाणी प्रमाणातच टाकायचं, डाळीमध्ये जर जास्त झालं तर भाजी जास्त होते। एक वाफ आल्यानंतर भाजी तयार। स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर। सकाळचे काम आटपले आणि आता खूप दिवसाच्या कमेंट होत्या की वांग्याच्या डागाविषयी सांगा, तर ते सांगण्यापूर्वी एक सांगेन की प्रत्येकाला सूट होतं असं नाहीये, कोणाला सूट होईल कोणाला नाही होणार। आयुर्वेदिक जरी आहे तरी त्याचे थोडेसे इफेक्ट होऊ शकतात, खूप नाही होत। जसे बाकीचे औषधं वगैरे घेतले किंवा एखादी क्रीम वगैरे लावली तर खूप इफेक्ट होतात, तसे आयुर्वेदिकने जास्त नाही होत पण थोडेसे होऊ शकतात। तर सूट होण्यासाठी अगोदर इथे लावून पाहायचं, इथे किंवा कानाच्या मागे, या इथे जर लावून पाहिलं तर लगेच आपल्याला समजून येतं की आपल्याला याचा काही साईड इफेक्ट होतो का, आणि त्याच्यानंतरच वापरायची। मी अगोदर वापरलेली आहे त्याच्यामुळे मी सहज वापरू शकते। तर सकाळी एक आहे जो लेप, आता मी जायफळाचा लेप करून दाखवते तो, आणि संध्याकाळी एक तेल आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा, कारण सकाळचं नुसतं जायफळ लावून नाही होत तर तेलसुद्धा वापरावं लागतं। तर दोन जे आहे वस्तू त्याच वापरते मी वांग्याच्या डागासाठी, आणि बाकीच्यासाठी येईनच तुम्हाला समोर, कारण प्रत्येक लेप एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त वांगाविषयीच आहे, बाकीच्या डागांविषयी नाही, आणि वांग्याचे डाग जातात आणि फक्त वांग्याच्याच डागावर लावायचं आहे। हे एरवी डाग सोडून जर दुसऱ्या साईडनं जर लावलं तर थोडे पुरळ येतात पण लगेच चालले जातात, ते एखाद्या वेळेस लागतं तर एका दिवसामध्येच चालले जातात, ते पुरळ जास्त दिवस राहतही नाही, पण
एवढं काही असे खूप मोठे नाही होत किंवा असे दिसत सुद्धा नाही, अगदी बारीक बारीक पुरळ येतात जर डागाच्या व्यतिरिक्त लागलं तर। आणि डागावरच लावायचं आहे तर अगोदर लेप करून घेऊया आणि तो लावूया। लेपसाठी लागणार आहे जायफळ, या पद्धतीचं कुठेही भेटून जातं, कोणत्याही दुकानामध्ये भेटून जातं जायफळ। आणि दूध, दुधामध्ये नसेल भिजवायचं तुम्हाला, हे लेप तयार करायचा नसेल तर पाणी सुद्धा वापरू शकता, पण दुधामध्ये थोडं चांगलं वाटतं। कच्चं दूध आहे हे, थोडंसं टाकायचं। खूप लवकर याचा लेप तयार होऊन जातो। या पद्धतीनेच करायचं आहे, मिक्सरमध्ये वगैरे किंवा किसणीने सुद्धा याचा पावडर तयार करतात, तर ती पावडर नाही, या पद्धतीनेच उगाळून करायचं आहे। थोडस जायफळाला दगडाला चिटकायला लागलं, दोन थेंब दुधाचे टाकायचे। जेवढा डाग आहे त्या पद्धतीने उगाळायचं, थोडा असा लेप जाडसर लागायला पाहिजे। डाग जर कमी असेल तर कमी उकळायचं, माझ्या गालावर आहे आणि नाकावर सुद्धा आहे, त्याच्यामुळे मला जास्त लागणार। आता पुरेसं होऊन जाईल, याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं, बस फक्त जायफळच आहे। अगदी दोन तीन थेंब दुधामध्येच होऊन जातं। चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे, साबण वगैरे काही नाही वापरायचं। आणि त्याच्यानंतर हा लेप, लेप बरोबर डागावर लावायचा। या पद्धतीने हा लावून ठेवायचा आहे, लगेच सुकतो तो, अगदी 5 मिनिटांमध्ये सुकून जातो। त्याच्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे, पूर्ण वाळल्यानंतर धुवून घ्यायचा साध्या पाण्याने, अगदी साबण वगैरे काही लावायचं नाही। आणि त्याच्यानंतर पावडर वगैरे लावली तरी चालते। हा बाबा ऐकून ये, कशी माती भरतो काय करतो ते पाहि नाही, जागा नको बर तिथून पाय। आता इकडूनच पाहिजे, तू सांगाल भरली की माती जर तू जास्त टाकली का
किती हवे? हे आहे भेंडीचं बी, भेंडीचं बी टाकणार आहे या कुंडीमध्ये। तर कुंड्या या मार्केटमधून 100-100 आणल्या, थोड्याशा अशा भाज्या लावायच्याच आहेत, भेंडी, त्यानंतर जे टमाटरचं लावणार आहे ते पहिल्यांदाच लावत आहे मी पण, आणि पालक अगोदर लावलेलं आहे बऱ्याच वेळा, त्याच्यामुळे पालकचं माहिती आहे किती येतच, पण भेंडी आणि आंबटचुका लावलेला आहे, भेंडी आणि टमाटर, तर हे पहिल्यांदाच लावलेलं आहे, आलं तर छानच आहे। आणि एक एकच बी टाकलं भेंडीचं, छोट्या छोट्या पिशव्या आणलेल्या होत्या, अगदी 15-20 बिया असतील त्याच्यामध्ये, 10-20 रुपयापर्यंत पाकिट बाजारात भेटून जातं। त्याच्यानंतर हे टमाटरचं बी आहे, अगदी छोटं छोटं असतं, हेही त्या पद्धतीनेच लावणार आहे, फक्त पालकच थोडी वेगळ्या पद्धतीची लावावी लागते, पालक आणि आंबटचुका सारखाच लावावा लागतो, बाकी भेंडी आणि पालक या पद्धतीची, भेंडी आणि टमाटर या पद्धतीचं आहे। दोन दोन बिया टाकलेल्या आहे टमाटरच्या, भेंडीचं एक एकच टाकलं होतं, अगदी छोटं छोटं असतात बिया याचे, हे छोटंच पॅकेट आणलं होतं। हे पूर्ण जेव्हा टाकल्या जाईल तेव्हा वर नाही ठेवायचं, वर जर ठेवलं तर मुंग्या खाऊन टाकतात, त्याच्यावर माती जायला पाहिजे पूर्ण, तरच ते उगवून येतं। आणि याच्यामध्ये आता पालक लावायची, आणि पालक एकाच ठिकाणी थोड्या जास्त जास्त टाकायच्या, आणि पालकीचं पण छोटंच पाकिट आहे। हे याच्यावर पण पूर्ण माती यायला पाहिजे, तरच ते उगवून येतं। त्याच्यानंतर आणखी सुद्धा कुंड्या आहेत, तर त्याच्यामध्ये माती वगैरे भरायची राहिलेली आहे, माती भरली किंवा त्याच्यामध्ये काय लावलं हे नंतर पुढे समजेनच। तर याच 100-100 आणलेल्या होत्या, त्याच्यानंतर या साईडला ठेवून दिल्या, आणि याला उगवून यायला काही जास्त दिवस नाही लागत, अगदी 2 किंवा 3 दिवसामध्येच याचं जे पीक आहे ते दिसायला सुरुवात होऊन जाते। त्याच्यानंतर लगेच त्याला पाणी टाकायचं। तर हे पायनॅपलचं रोप आहे, अजून छोटंच आहे, हे अगोदर जेव्हा हिवाळ्यामध्ये व्हिडिओ टाकला होता तेव्हा सर्वांना माहिती आहे, तर ते उन्हाळ्यामध्ये सुद्धा जगलं, आणि हिचं चालू आहे चप्पलमध्ये खेळणं। दिवसभर मस्ती चालू असते, आणि चप्पलमध्ये गेली पण बाहेर निघता येत नव्हतं, आणि जाता येतं तिला आणि निघता येते, कुठूनही निघत आहे। संध्याकाळचे कामं वगैरे आटपले, आणि रेसिपीमध्ये काही नव्हतं आज जास्त, तर ती काही सकाळचीच शूट केलेली आहे, तीच आहे आज एकच रेसिपी, आणि व्हिडिओही खूप मोठा झाला असता। तर संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, असं काही नाही आहे की झोपायच्या अगोदरच लावायचं किंवा आपले कामं आटपले की लावू शकता। तर मोहरीचं तेल आहे, हे मोहरीचं तेल चेहऱ्यावर लावताना थोडं डोळ्याला पाणी येतं, आणि थोडी अशी आग होती, तर हे पण डागावरच लावायचं, मालिश नाही करायची, मालिश करूच शकत नाही कारण लगेच डोळे बंद करावे लागतात, तर थोडी आग झाल्यासारखी होते आणि डोळ्याला पाणी येतं, तर अगदी 2-3 थेंबच पाहिजे, आणि हे तेल बाजारामध्ये सहज भेटून जातं। खूप नाही लावायचं काम पडत त्याला, आणि लावल्यानंतर हे 5-10 मिनिटांमध्येच धुवून टाकते मी तरी, कारण चेहऱ्याची आगही होते, नंतर थोड्या वेळाने जसं जसं वेळ जातो तस तशी आग कमी होते त्याची, पण 5-10 मिनिटांमध्येच धुवून टाकते मी, पण जास्त वेळ नाही ठेवत, तर अगदी बोटावर घ्यायचं थोडंसं आणि जिथे डाग आहे तिथे लावायचं।
लगेच डोळे बंद करावे लागतात। हे अगदी 4-5 मिनिटांमध्येच ठेवून द्यायचं आहे। पाणी सुद्धा येतं, एक 10 मिनिटांमध्ये तेल सुद्धा धुवून टाकलं आणि धुतल्यानंतर अग्नी सुरुवातीलाच लावतो आपण तेव्हा फक्त त्याची जी वाफ असते ती जाईपर्यंत चांग होते आणि डोळ्याला पाणी येतं, नंतर नाही येत आणि चेहरा अगदी चमकदार होतो। साबण वगैरे लावायचं नाही, जे काय आहे ते सकाळीच रात्रभर असंच ठेवायचं तेल। हे धुतलं तरी पण ते तेलाचं जे थोडंफार असतं ते चेहऱ्यावर असतंच, तर याच पद्धतीचं आहे हे। पण परत एकदा सांगेन की सूट होतं की नाही हे अगोदर पहा तुम्ही, थोडंसं हाताला वगैरे लावून आणि त्याच्यानंतरच ट्राय करा। कारण आणि फरक पडेनच असंही नाही आहे, कारण काही स्किन वेगवेगळ्या असतात, काहींना याचा फरक पडेल काहींना पडणार नाही। 1-8 दिवस वापरून पाहायचं, नाही जर फरक पडला तर बंद करायचं। वांगासाठी पण बरेच आहे हे, नाही तर दुसरं वापरून पाहायचं। पण 1-8 दिवस कंटिन्यू वापरून पहा, थोडासा जर फरक वाटला तुम्हाला 2-3 दिवसामध्येच फरक जाणवायला सुरुवात होऊन जाते। आणि तरी जर नाही वाटला तर बंद करा, कारण याने प्रत्येकालाच फरक पडेल असंही नाही आहे। तर हेच होतं वांगाविषयी। खूप साऱ्या कमेंट होत्या तुमच्या, पण मध्ये लग्न झालं, त्याच्यानंतर गावाकडून आल्यानंतरही इथे कामं बरेच होते, त्याच्यामुळे हा व्हिडिओ राहिला तो राहूनच गेला। आणि आणखीन जर तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की सांगा। भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।